ठाणे ते भिवंडी मार्गावरील कशेळी ते रानळ गावापर्यंतचा रस्ता हा पावसामुळे खड्डेमय झालाय. रस्त्यांसाठी गेल्या 4 ते 5 वर्षात सर्वच राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली, मात्र खड्डे आहेत तसेच आहेत. विशेष म्हणजे गेल्या 7 वर्षांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री हे एकनाथ शिंदे होते आणि आता तेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भिवंडीतील बस चालकानं रस्त्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, आता बघा एक पार्लरचे खड्डे, भिवंडी आखी खड्ड्यांमध्ये आहे हो साहेब, तुम्ही काहीतरी करा या भिवंडीला, काहीतरी करा. मुख्यमंत्री साहेब ऐकलत का? नसेल ऐकलं तर जरा पुन्हा एकदा ऐका. अहो मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, आता बघा एक पार्लरचे खड्डे, भिवंडी आखी खड्ड्यांमध्ये आहे हो साहेब, तुम्ही काहीतरी करा या भिवंडीला, काहीतरी करा साहेब. थोडीशी आमच्यावरती दया करा की खड्डे मुजवा हो. इकडचे लोकांना भरपूर ताप होतो या खड्ड्यांचा, खड्डे मुजवा. ही व्यथा आहे खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या बस चालकाची. अहो मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, आता बघा एक पार्लरचे खड्डे, भिवंडी आखी खड्ड्यांमध्ये आहे हो साहेब, तुम्ही काहीतरी करा या भिवंडीला, काहीतरी करा. हा राग आहे खड्ड्यामुळे तासन तास ट्रॅफिक मध्ये अडकून पडणाऱ्यांचा. त्यांना म्हणा तुम्ही ह्या रस्त्यांमधून या, तर तुम्हाला त्याचं ओरिजिनल म्हणजे जे त्याचं महत्त्व आहे ते तुम्हाला कळेल. तर रस्त्यांमध्ये एवढे खड्डे आहेत ना की आपण आपला जीव वाचवायचा, गाडी चालवायची की आपण आपला प्रवास करायचा की आपल्या डेस्टिनेशनला जाऊन पोहोचायचं. मुख्यमंत्री साहेब, जेव्हा या ठाणे भिवंडी मार्गावरून आमचा प्रवास सुरू होतो तेव्हा रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे कळत सुद्धा नाही. चाळण झालेल्या या रस्त्यावरून अक्षरशः जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतोय. हम लोग बोल बोल के थक गया है, ओट देके अब तो ऐसा लगता है कि तकलीफ हमको बढ़ गई है, गलती हो गई हमसे. सरकारला सांगून उपयोगच नाही, फक्त खड्डे बुजले पाहिजे. शिंदे साहेबांना सांगा आम्हाला फक्त खड्डे बुजले पाहिजे, बाकी काही नको. आता हेच पहा, रस्त्यातले खड्डे चुकवता चुकवता हा ट्रक उलटलाच. मुख्यमंत्री महोदय, उलटलेला हा ट्रक पाहिलात, आता जरा खड्ड्यात अडकलेल्या या BMW कडेही पहा. या खड्ड्यांमुळे एक दोन नाही तर रोज असे अनेक अपघात घडतात. सकाळ दुपार संध्याकाळ खूप ट्रॉफिक असते इथे, त्यामुळे खूप लोक काही मागे आठवड्यात 2-3 ऍक्सिडेंट सुद्धा झालेले, कारण इथे रहिवाशांना पण खूप त्रास होतो. बाईकवाले लोक तर अक्षरशः पडतात खड्ड्यामध्ये, पडतात बाईकवाले मुलं बाळ घेऊन चाललेले. खड्डेमुक्त भिवंडीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आंदोलनं केली पण खड्डे काही बुजवले नाही. टोल टॅक्स लगाए हैं, पैसे ले रहे हैं तो रोड भी अच्छा देना चाहिए ना, फ्री के पैसे नहीं जा रहे ना, हर गाड़ी वाले पैसे दे रहे हैं, UNPUC सब चीज दे रहे हैं चलने के लिए, तो रोड क्यों ऐसा है महाराष्ट्र में? हम इतना टैक्स पेयर, हम टैक्स पे कर रहे हैं और यहाँ पे इतने खड्डे हैं, मतलब हमको ट्रैवलिंग में इतना ज्यादा प्रॉब्लम हो रहा है कि हम क्या बताएं हमको. सत्ता मिळावी म्हणून लाखो रुपयांची उधळपट्टी होते, मग ज्यांच्या कराच्या पैशातून ही सत्ता चालवली जाते त्यांच्याच मार्गात इतके खड्डे का? भिवंडीहून अनिल वर्मा सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.